शिवसेनेत उभी फूट पडली असून एकनाथ शिंदे यांच्या गटात अधिक आमदार आहेत. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. या घडामोडींच्या केंद्रस्थानी सापडले ते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ. कारण ठाकरे सरकारनं कारवाई करताच एकनाथ शिंदे गटानं महाविकास आघाडी सरकारवर पलटवार केलाय. शिंदे गटातील आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल या आमदारांनी झिरवळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. पण या सर्व राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी सापडलेले नरहरी झिरवळ नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी सुरू झाली, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढील काही मिनिटात घेणार आहोत. नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक. अभ्यासू व्यक्तिमत्व आणि अगदी साधी राहणीमान असलेले नेते अशी नरहरी झिरवळ यांची ओळख आहे. ते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे आमदार आहेत. आधी जनता दल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा झिरवळांचा राजकीय प्रवास आहे. त्यांनी जनता दलातून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली, त्यानंतर काही काळ काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणूनही काम केलं. त्यानंतर लगेच त्यांना राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेसाठी संधी मिळाली. त्यांनी जोमानी निवडणूक लढवली आणि विजयी झाले. एकदा विजय मिळाल्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. 2004, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले. फक्त 2009 साली त्यांचा पराभव झाला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस तर विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं. राष्ट्रवादीनं विधानसभा उपाध्यक्षपदाची जबाबदारी झिरवळ यांच्यावर सोपवली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज नरहरी झिरवळ पाहू लागले. आता राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडीत नरहरी झिरवळ यांना सर्वाधिक महत्व प्राप्त झाले. शिंदे गटानं त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. आता या प्रकरणात पुढे काय घडतं त्याचे अपडेट्स आम्ही आमच्या मुंबई तक या यूट्यूब चॅनलवर देत असतो. त्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.